शब्द प्रमाण मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे वाक्यार्थ बोधक वृत्ती किंवा शब्दार्थ बोधक वृत्तीस, वाक्यार्थ शब्दार्थ बोधक वृत्तीस। आपण जे शब्द उच्चारतो किंवा बोलतो त्याचे काहीतरी पर्टिक्युलर मीनिंग असतात आणि ते अकॉर्डिंग टू सिच्युएशन वेगळे वेगळे मीनिंग्स आपण करतो, जे त्याची जी काय प्रोसेस आहे बोलण्याची किंवा ते मांडण्याची त्याच्यावरून त्याचे अर्थ वेगळे वेगळे होतात। तर ते जे वृत्तीज आहेत की ज्याच्यामुळे आपण वेगळे वेगळे अर्थ त्या वाक्याचे किंवा शब्दाचे काढतो ते म्हणजे वाक्यार्थबोधक वृत्तीस और शब्दार्थबोधक वृत्तीस। ते चार आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पराख्या। तर ते काय आहे ते आपण बघायचं। तर आधी थोडं इंट्रोडक्शन द्या, प्रत्येक पर्टिक्युलर वृत्तीचं मीनिंग काय आहे ते आपण बघू। द प्रोसेस बाय विच, द प्रोसेस बाय विच वी कॅन अंडरस्टँड, द प्रोसेस बाय विच वी कॅन अंडरस्टँड द मीनिंग ऑफ वर्ड्स, द मीनिंग्स ऑफ वर्ड्स अटर्ड और प्रोनाउन्स्ड बाय अस, अटर्ड और प्रोनाउन्स्ड बाय अस कॉमा इज कॉल्ड एज शब्दार्थ और वाक्यार्थ बोधक वृत्ति, शब्दार्थ और वाक्यार्थ बोधक वृत्ति। अकॉर्डिंग टू सिचुएशन समटाइम एग्जैक्ट और करेक्ट मीनिंग इज अंडरस्टूड, अकॉर्डिंग टू सिचुएशन समटाइम एग्जैक्ट और करेक्ट मीनिंग इज अंडरस्टूड एंड समटाइम्स डिफरेंट मीनिंग इज अंडरस्टूड एंड समटाइम्स डिफरेंट मीनिंग इज अंडरस्टूड। इट डिपेंड्स अपॉन शब्दार्थ और वाक्यार्थ वृत्तीस, शब्दार्थ वाक्यार्थ बोधक वृत्तीस। देर आर फोर वृत्तीस विच एक्सप्लेन्स वाक्य। मॅम रिपीट करा ना। कुठला? हॅलो, पूर्ण सगळं? अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन समटाइम एक्झॅक्ट और करेक्ट मीनिंग इज अंडरस्टूड, एक्झॅक्ट और करेक्ट मीनिंग इज अंडरस्टूड एंड समटाइम्स डिफरंट मीनिंग इज अंडरस्टूड, डिफरंट मीनिंग इज अंडरस्टूड। इट डिपेंड्स अपॉन, इट डिपेंड्स अपॉन शब्दार्थ और वाक्यार्थ बोधक वृत्तीस, इट डिपेंड्स अपॉन शब्दार्थ और वाक्यार्थ बोधक वृत्तीस। देर आर फोर वृत्तीस विच एक्सप्लेन्स वाक्यार्थ और देर आर फोर शब्दार्थ बोधक वृत्तीस, देर आर फोर शब्दार्थ और वाक्यार्थ बोधक वृत्तीस। स्क्रीनवरती नावं लिहिली आहेत ती एका खाली एक लिहा, अभिधा, लक्षणा, थर्ड वन व्यंजना अँड फोर्थ वन तात्पराख्या। फर्स्ट वन इज अभिधा, अभिधा असे वृत्ती आहे की ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर वाक्यात किंवा शब्दाचा डायरेक्ट अर्थ आपल्याला कळतो। तर श्लोक लिहा, अभिधीयते यथा सा अभिधा, यया झालेलं आहे ते यथा, अभिधीयते यथा सा अभिधा। फॉर एक्झाम्पल आपण एक सेंटेन्स बोललं की कुठला तरी स्टुडंटचं नाव घेतलं की श्याम स्टडी इन द स्कूल और श्याम गोज टू द स्कूल, हे जी आहे हे वाक्याचा आपल्याला सरळ अर्थ कळतो की काय तो मुलगा शाळेत जातो आहे, हे डायरेक्ट अर्थ कळतो आपल्याला। त्याच्यामध्ये असं वेगळं कुठलं आपण मीनिंग घेत नाहीये, डायरेक्ट मीनिंग त्या पर्टिक्युलर
शब्दांनी किंवा वाक्याने आपल्याला कळतं म्हणून ते अभिधा वृत्ती असं म्हटलेलं आहे. अभिधा मीन्स बाय विच डायरेक्ट मीनिंग कॅन बी अंडरस्टूड. अभिधा मीन्स बाय विच डायरेक्ट मीनिंग कॅन बी अंडरस्टूड. द वृत्ती विच डायरेक्टली एक्सप्लेन्स or conveys about the exact meaning is called as abhidha. Example: Shyam study in the school or Shyam goes to school. The meaning which is got by this sentence is direct. Comma, and is called as abhidha. Next paragraph. The correct meaning which expresses main function that is quality type main function that is quality type dravya or any action or any action of any pada that is word dravya or any action of any pada that is word or sentence is called as abhidha. It is also called as vachartha. The next line, the words which are understood by abhidha, are sarthak shabda. म्हणजे त्यांना अर्थ असतो आणि त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला त्याचा अर्थ कळतो. सार्थक शब्द. They are of three types. Ruda, Yogika, Yogaruda. First one is Ruda. इथे जे शब्द असतो त्याचं डायरेक्ट मीनिंग आपल्याला कळतं. त्याच्यासाठी आपल्याला त्याचे धातू किंवा प्रत्यय जे व्याकरणातले पार्ट्स असतात ते सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी त्याची काही गरज नसते. इन शॉर्ट जी काही वस्तूंची नावं किंवा व्यक्तींची नावं आहेत ती म्हणजे रूढ शब्द. घट पट हे आहे डायरेक्ट तो शब्द आपण उच्चारला की त्याचं आपल्याला मीनिंग कळत म्हणून ते रूढ शब्द. दॅट इज वर्ड रूढ शब्द दॅट इज वर्ड विच डज नॉट डिपेंड्स अपॉन
which does not depends upon dhatu pratyay etc avayav of vyakaran. Does not depend. Hello. Shabda, that is word, which does not depends upon dhatu, pratyay, etc. avayav or parts of vyakaran, grammar, is called as rudha. Rude words, when get separated, there is no meaning to its separated form. Second one, yogika. योगिका म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असे वर्ड एकत्र येऊन एक मीनिंग होतं आणि ते जेव्हा सेपरेटेड होतं तेव्हा त्यांचं मीनिंग चेंज होत नाही. द वर्ड विच इज फॉर्म्ड बाय युनियन ऑफ टू ऑर मोर दॅन टू वर्ड The word which is formed by union of two or more than two words, and every word has its own meaning. Whose form is according to etymology, whose form is according to etymology, that shabda or word is called as yogika. That shabda or word is called as yogika. Splitting of these words does not change its meaning. Example, Vidyalaya, Rajkumar. इथे दोन वर्ड्स आहेत, विद्या प्लस आलय राज कुमार. थर्ड वन, योगरूढ. इथे दोन शब्द येतात पण त्याचं जे मीनिंग आहे ते कधी कधी त्याच्या एका पार्टशी रिलेटेड असतं आणि किंवा मग त्या दोन्ही ग्रुपशी रिलेटेड असतं. तेव्हा त्याला म्हणायचं योगरूढ. तोयद जलद. तोयद म्हणजे दोन वर्ड आहेत, तोय प्लस द. तोय मीन्स वॉटर आणि द म्हणजे टू गिव. ह्याचे दोन्हीची मीनिंग वेगळे वेगळे आहेत पण हे जेव्हा एक वर्ड तयार होतो तोयद याचं मीनिंग काय आहे. तोयद मीन्स जे पाणी देतात ते म्हणजे ढग किंवा जलद. जलद पण म्हटलेलं आहे, जल जे पाणी देतात ते त्याला क्लाउड असं म्हटलेलं आहे. ढगांना सिनॉनिम्स आहे तोयद जलद. It means those words whose meaning sometimes depends upon its part. Sometimes depends upon its parts and sometimes depends upon group.
Like this, Yogarudha words gets new meaning. Like this, Yogarudha words gets new meaning. Example. Toya. Repeat karana. Toya. Huh? Kutla repeat karu. This some time pass soon. Some time depends up. Yogarudha, it means those words whose meaning sometimes depends upon its parts and sometimes depend upon group. Like this, Yogarudha words gets new meaning. Like this, Yogarudha words gets new meaning. Example, Toyada. Toyada dash toy plus the toya plus the toya means water and the means to give. Toya means water and the means to give. Meaning of toya is clouds. Meaning of Toyad is clouds. When both the words, that is Toya and the, when both the words Toya and the come together, the meaning of both words changes. The meaning of both words changes and a new meaning comes there. नेक्स्ट वृत्ती आहे लक्षणावृत्ती. याच्यामध्ये जे त्याचं ऍक्च्युअल मिनिंग असतं त्याच्यापेक्षा वेगळं पण त्याच्याशी रिलेटेड असतं आपल्याला ते मिनिंग कळतं. ऍक्च्युअल मिनिंग कळत नाही पण वेगळं जे मिनिंग आहे त्याच्याशी रिलेटेड असं ते कळत. द वृत्ती बाय विच द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ दॅट शब्द इज नॉट गॉट. Actual meaning of that shabda is not got, but other meaning which is related to it is got or understood. But other meaning which is related to it is got or understood. Comma is called as lakshana. Shlokla mukhyartha badhe तद योगे पुरुडितो अथ प्रयोजनात् अन्य अर्थो लक्षते यत् सा लक्षणानुकोपितः क्रियः. When the actual meaning is get objected, when the actual meaning is get objected, comma, at that time, because of tradition or because of necessity, because of
another meaning which is related to actual meaning, another meaning which is related to actual meaning is perceived, is perceived. The process by which another meaning related to actual meaning. Hello. Repeat करो. कुठला repeat करूँ? Good पासून करायचा. Because of tradition or because of necessity. Tradition or because of necessity, comma another meaning which is related to actual meaning is perceived. The process by which another meaning, the process by which another meaning related to actual meaning related to actual meaning understood, another meaning understood is called as Lakshana. Understood or got is called as Lakshana. Called as Lakshana. Next line. Many times it happens that when any word or sentence is said, comma, instead of its real meaning, another meaning is understood. Example, Gangayam Ghoshaha. Ganga manje ite Ganga river. Ghosha manje village. तर याचं या वाक्याचं संस्कृत वाक्याचं मीनिंग काय आहे? जे विलेज आहे ते गंगा मध्ये आहे. हा विलेज इज इन गंगा. पण कुठल्याही नदीत कुठलंही घर नसतं, तर ते त्याच्या किनाऱ्यावर असतं. त्याचं ऍक्च्युअल मीनिंग काय आहे? की नदीच्या काठी गाव आहे किंवा ते गाव गंगा नदीच्या किनारी आहे असं याचं मीनिंगचा. पण जे शब्दाचा अर्थ काय होता है? गंगायम घोषा म्हणजे विलेजेस इन गंगा. पण हे आपण घेत नाही, तर त्याच्याशी रिलेटेड जो त्याचा मीनिंग आहे की ऑन द बँक ऑफ रिव्हर गंगा विलेज इज देअर असं मीनिंग घेतो आपण. तर ह्याला म्हणायचं व्यंजना आणि ते कुठलं आहे, सॉरी हे आहे लक्षण. गंगायम घोषा its real meaning is village is in Ganga. Village is in the Ganga. But here this meaning is objected or ignored. And its meaning is village is on the bank of river Ganga. Its meaning is village is on the bank of river Ganga. किंवा आपण एखादा गाई म्हशी असे गोठा असेल आणि तो गोठ्याचा मालक त्याच्या नोकराला सांगतो की गाईंना पाणी दाखव. तर इथे पाणी दाखवायचा अर्थ काय होतो की ते त्याला पाणी प्यायला द्या. हे वेगळे मीनिंग जे शब्दाशा आपण बोलतोय त्याच्यापेक्षा वेगळा जेव्हा अर्थ घेतला जातो त्याला तेव्हा म्हणायचं लक्षणं.
write down next line. Like this, another meaning which is got is Lakshana Vritti. There are three types of Lakshana Vritti. First one is Jahal Lakshana, second Ajahal Lakshana, third one is Jahat Jahal Lakshana. First one is Jahal Lakshana. Jahal Lakshana. हेलो हाँ ऑडिबल है ना. हेलो यस मैम. हाँ ठीक है. एक्चुअल मीनिंग है तो इग्नोर करायचं किंवा ते रिजेक्ट करायचं आणि त्याच्याशी रिलेटेड असं दुसरं मीनिंग असेल ते इथे वापरलं जातं किंवा त्याला म्हणायचं जहल लक्षण. एक्झाम्पल गंगायाम घोषः हे एक आहे किंवा मंच हा क्रोशंती इति. मंच म्हणजे काय? मंच हा क्रोशंती मंच शेतामध्ये शेतकरी ज्याच्यावर उभा राहून पक्षांना हाकतो हकलतो त्याला म्हणायचं मंच. तर त्याच्यावर या सेंटेन्सचं मिनिंग काय? तो मंच आहे तो ओरडतो पण इथे तो शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. तर शेतकरी जो त्या मंचावर उभा आहे तो ओरडतो आहे असं मिनिंग घ्यायचं आहे. किंवा गंगायाम घोषा म्हणजे ते गाव आहे ते नदीत नाहीये तर नदीच्या किनाऱ्यावर आहे असं ते मिनिंग जे आपण घेतो तेव्हा ती लक्षण आहे ती जहल लक्षण. श्लोक लिहातो यत्र वाचार्थस्य अन्वय भावः तत्र जहल लक्षण यथा मंचा क्रोशंती और गंगायाम घोषा. इनडायरेक्ट मीनिंग घ्यायचं त्याला म्हणायचं जल लक्षण. इम्प्लिकेशन जहत मीन्स टू इग्नोर और डिस्कार्ड. जहत मीन्स टू इग्नोर और डिस्कार्ड. इन दिस लक्षण द एक्चुअल मीनिंग ऑफ वर्ड इज टोटली इग्नोर्ड. इन दिस Lakshana, the actual meaning of the word is totally ignored and only its implication is taken. Example, Manchaha Kroshanti. Mancha is the place. Kutla. In this Lakshana, the actual meaning of the word is totally ignored and its implication is taken. Example, Manchaha Kroshanti.
Mancha is the place. Mancha is the place where farmer stands and shout. And shouts. Kroshanti means shouting. Kroshanti means shouting. In above example, meaning is Munch is shouting. In above example, the actual meaning is Mancha is shouting. But in reality, Mancha cannot shout. But in reality, Mancha cannot shout. Therefore, meaning of above sentence is dash. The farmer standing on the Munch is shouting. The farmer standing on the Munch is shouting. This is Jahal Lakshana. Second, Ajahal Lakshana. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मीनिंग आणि अनदर मीनिंग रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स इज टू बी टेकन. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे काके ब्यो दधी रक्षता, म्हणजे काक म्हणजे कावळा, दधी म्हणजे दही, कावळ्यापासून दह्याचं प्रोटेक्शन करा किंवा ते खाऊ देऊ नका. मग इथे फक्त काक म्हणजे क्रो किंवा कावळा हा एकच शब्द नाही घ्यायचा आहे, तर जे कोणी ते दही खाऊ शकतील असे ॲनिमल्स किंवा बर्ड्स त्याच्यापासून ते दही प्रोटेक्ट करा, असं दोन्ही अर्थ होतो. म्हणून ही जी लक्षणं आहे ती अजहल लक्षणं. यत्र वाचार्थस्य आप्तन्वयः तत्र अजहत इति, यथा काक्येभ्यो दधि रक्षता. श्लोक झाला की सांग. When shakyartha, that is actual meaning, when shakyartha, that is actual meaning, and another meaning related to actual meaning, and another meaning related to actual meaning, both are taken, then it is called as ajahal lakshana. Example, kakebhyo dadhi rakshatam. In this sentence, meaning is to protect the curd from crows. In this, meaning is to protect the curd from crows. This is the literary meaning of the sentence. But in this sentence, word crow means crow and other animals and birds. Crow and other animals and birds which can eat curd.
which can eat curd. Hello, ma'am. Hello. But in the sentence, tapude ka hai? But in this sentence, the word crow means crow. Kiwa kaka means crow and other birds and animals which can eat curd. Which can eat curd. हेलो हेलो यस मैम ऑडिबल है ना थर्ड वन जहर जहर लक्षण जहर जहर लक्षण जहर जहर लक्षण ज्यामध्ये त्या सेंटेन्स मधला जो पार्ट आपल्याला हॅलो यस मॅम हा आतापर्यंत सांगितलेलं समजलंय काय ना हॅलो यस मॅम हा त्याच्या पुढचं उद्याच्या लेक्चरला मी घेते आता अटेंडन्स द्या आणि वाचून ठेवा हे करा सगळं रोल नंबर 25 या लागलाय ना हो मॅम हा सेमिनार करायला सांगायचं आहे का आज प्रेझेंट प्रेझेंट आहे मॅम आहे ना होता ना आता प्रेझेंट आहे मॅम आहे ना हा कधी करतोय सेमिनार फ्रायडेला मॅम फ्रायडेला कोणतं सांगितलं प्रत्यक्ष वर्ण प्रत्यक्ष प्रमाण हा सगळ्यांनी श्लोक प्रिपेअर करायचे आहेत कोणालाही काही विचारणार मी त्यांनी ते सांगायचंय त्याच्या सेमिनार मध्ये फक्त त्यांनीच नाही तयारी करायची आहे सगळ्यांनी करायची आहे तयारी प्रत्यक्ष टॉपिकवर आणि त्याचं सेमिनार झालं की आपण टेस्ट ठेवूयात प्रत्यक्ष प्रमाणवर नंबर वन टू प्रेझेंट मिस थ्री प्रेझेंट मॅम फोर प्रेझेंट मॅम फाईव्ह प्रेझेंट मॅम सिक्स प्रेझेंट मॅम सेवन प्रेझेंट मॅम एट प्रेझेंट नाईन प्रेझेंट मॅम टेन प्रेझेंट मॅम इलेवन प्रेझेंट मॅम ट्वेल्व यस मॅम थर्टीन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन फिफ्टीन प्रेझेंट मॅम सिक्सटीन प्रेझेंट मॅम सेवन्टीन प्रेझेंट मॅम एटीन प्रेझेंट मॅम नाईन्टीन यस मॅम ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री प्रेझेंट मॅम ट्वेंटी फोर प्रेझेंट मॅम ट्वेंटी फाईव्ह प्रेझेंट मॅम ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट
Present ma'am. 29. Yes ma'am. 30. Yes ma'am. 31. Present ma'am. 32. 33. Present. 34. Yes ma'am. 35, 36, 37, 38. Present ma'am. 39. Present ma'am. 40. Present ma'am. 41. Yes ma'am. 42. 42. 43. प्रत्यक्षाचा सेमिनार झाल्यानंतर अनुमानवर दोघांनी मिळून करा, कोणीतरी कोण करताय ते उद्या मला सांगा, तुम्ही ठरवा कोण करणार आहे अनुमानवर. अनुमान प्रमाण दोन टॉपिक दोन स्टुडंट मध्ये डिवाइड करून घ्या, कोणत्या टॉपिक पर्यंत एक करणार आणि दुसरा कोणत्या टॉपिक पासून करणार. हॅलो. यस मॅम. स्वतःहून सांगायला पाहिजे मी आम्ही करतो म्हणून. एकट्याला होणार आहे का? हॅलो. हा आणि एक कोणाला तरी घे आणि कार्यकारण भावावर पण करा. गर्ल्स मध्ये करा कोणी तरी. कोण करताय कार्यकारण भाव अँड डिफरंट वादास, तो टॉपिक पण जरा डिवाइड करून घ्या. गर्ल्स. हॅलो. मी कळते मॅम. हा एवढं पूर्ण जमेल कारण भाऊ. हा घेते मी सोबत कोणाला तरी, नाही जमलं तर. ओके ठीक आहे. उद्या मला सांगा मग आपण एक करूयात आणि मग हे एक एक सेमिनार झाले की मग आपण एक्झाम हे करायचं बघूयात, नाही तर मग कॉलेज तोपर्यंत सुरू झालं तर मग एक्झाम कंडक्ट करते. कधी द्यायचं मॅम सेमिनार? अनुमानचं झाल्यानंतर द्या. एका वीक मध्ये केलं तरी फ्रायडेला आणि त्याच्या फ्रायडे पुढच्या किंवा मग एकाच वीक मध्ये दोघे जण करणार असाल तर का सगळ्यांनी बघूयात आपण ठरूयात. आधी तयारी करा, एक सेमिनार होऊ दे मग आपण ठरूयात. ओके ठीक आहे.